कैलासवासी धर्मराज बडोदे बहुद्देशीय सेवाभावी संस्था इंदिरानगर प्रणित श्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष नगरसेवक ॲडव्होकेट श्याम बडोदे आणि डेअरी पॉवर लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने इंदिरानगर परिसरात भव्य दही हंडीचे आयोजन करण्यात आले होते. प्रथमच सर्वात उंच दही हंडी हे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण होते. मुंबईहून आलेले गोविंद पथक पाहण्यासाठी रसिकांनी परिसरात गर्दी केली होती. या गोविंद पथकाचा उत्साह वाढवण्यासाठी प्रसिद्ध गायक अभिजित सावंत आणि अभिनेत्री मानसी नाईक यांनी सदाबहार गाण्यांवर उपस्थितांची मने जिंकली. गोविंदा आला रे आला असं म्हणत मुंबईच्या वरळी येथील सुपरस्टार स्पोर्ट्स क्लब गोविंद पथकाने सात थर रचून दही हंडी तर फोडली, शिवाय नाशिकमध्ये नवा विक्रम सुद्धा प्रस्थापित केलाय. आणि आमचे श्याम बडोदे आमचे मित्र आहेत, नगरसेवा पलीकडे आमचं नातं आहे आणि हा उत्सव डेअरी प्रॉडक्ट हे लोकांपर्यंत पोचावे, दही आणि दही अंडी हा खूप मोठा इतिहास आहे हे लोकांच्या पुढे आम्हाला मांडायचं आहे म्हणून आम्ही हा इव्हेंट केलेला. हा दरवर्षी आता हा साजरा करू आपण, ह्याची परंपरा आपण जपू. हे सगळं शक्य झालं कारण इंदिरानगर हे एक सांस्कृतिक नगरी आहे. या ठिकाणी गणेशोत्सव असेल, नवरात्र असेल, मोठ्या प्रमाणात साजरा होते. परंतु माझ्या माता भगिनींची बऱ्याचशा वेळेस त्यांची विनंती होती का जसं मुंबईमध्ये पुण्यामध्ये दहीहंडी उत्सव चांगल्या पद्धतीने साजरा केला जाऊ शकतो तर नाशिकमध्ये का नाही. तर आम्ही डेअरी पॉवरच्या संयुक्त विद्यमाने श्री प्रतिष्ठान आणि डेअरी पॉवर आम्ही दोघांनी मिळून एक ठरवलं का या सांस्कृतिक नगरीमध्ये जे सगळे चांगल्या पद्धतीने उत्सव साजरे केले जातात तर या ठिकाणी दहीहंडी उत्सव पण साजरा करायला पाहिजे आणि त्यामुळे आम्ही या दहीहंडी उत्सव साजरा करायला आम्ही सुरुवात केली. दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात येतो आहे अतिशय उत्साह. इथे बघितलं की अनेक बालगोपाल असतील, तरुण मंडळी असतील, महिला असतील, खूप आनंद या उत्सवाचा घेत आहेत आणि इंदिरानगर परिसरमध्ये प्रथमच या उत्सवाचं आयोजन आपले नगरसेवक शांभाऊ बडोदे आमचे बंधू यांच्या मार्फत हे होत आहे. त्यांचं मी मनापासून कौतुक करते की अतिशय उत्तम नियोजन, खास मुंबईहून टीम त्यांनी इथे बोलवले. त्याचबरोबर आपले आयडॉल अभिजितजी सावंत, गाण्याची टीम आणि अनेक कार्यक्रम या जोडीला त्यांनी ठेवलेले आहेत. खरं तर इंदिरानगरमध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रम हे नेहमीच होत असतात आणि अतिशय उत्तम रीतीने ते पार देखील पडतात. आज आपल्यासाठी त्यांच्या जीवाची बाजी लावून त्या छान खेळ करत आहेत. आपण नाशिककर सर्वजण जोरदार एकदा टाळ्या वाजून या वरळीच्या गोविंदांचं मनपूर्वक स्वागत करूया. नगरसेवक श्याम बडोदेंकडे अनेक वर्षांपासून मागणी होती की दहीहंडीचा खेळ मुंबई आणि पुण्याप्रमाणे नाशिकमध्ये व्हायला पाहिजे आणि आज श्याम बडोदे आणि त्यांच्याबरोबर डेअरी पॉवरचे दीपक आव्हाड यांनी या दहीहंडीचा सुंदर कार्यक्रम आयोजित केलेला आहे. यावेळी आमदार सीमा हिरे, देवयानी फरांदे, नगरसेवक सतीश सोनवणे, पुष्पा आव्हाड, दीपाली कुलकर्णी, हेमंत धात्रक, डेअरी पॉवरचे संचालक अक्षय आव्हाड, भगवान स्वानप, सोमनाथ खरात आदींसह नाशिककर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. उमेश आवनकर, दिशा न्यूज, नाशिक.